अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलन चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात भरदिवसा दरोड्याची घटना घडली आहे। सराफ व्यावसायिकांच्या कानावर बंदूक ठेवून चार दरोडेखोरांनी सराफ दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेलेत। ही घटना बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास यावल शहरातील सराफ बाजारात असलेल्या बाजीराव काशीनाथ कवडीवाले सराफ दुकानात घडली आहे। या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। यावल शहरातील मुख्य बाजारपेठेत सराफ बाजारात जगदीश कवडीवाले यांच्या मालकीचे बाजीराव काशीनाथ कवडीवाले नावाचे सराफ दुकान आहे। बुधवारी दुपारी दुकानात मोजके ग्राहक खरेदीसाठी आलेले होते। दुपारी 1 वाजेच्या सुमारास 3 तरुण दुकानात आले। त्यांनी सोन्याचे दागिने घेण्याचा बहाणा केला। काही मिनिटात त्यांचा चौथा साथीदार त्या ठिकाणी आला। त्याने दुकानात वर्दळ नसल्याची खात्री केल्यानंतर दुकान मालक जगदीश कवडीवाले यांच्या दिशेने बंदूक रोखली। सोन्याचे दागिने काढून देण्याची मागणी करत दरोडेखोरांनी थेट कवडीवाले यांच्या कानावर बंदूक ठेवली। त्यानंतर दुकानातून सोन्याचे 24 तोळ्याचे दागिने तसेच गल्ल्यातील काही रोकड घेऊन ते पसार झाले आहेत। यावल शहरामध्ये 1:15 वाजेच्या दुपारी सुमारास एकूण 4 आरोपी यांनी श्री कवडीवाले यांच्या या सराफा दुकानामध्ये एंट्री केली होती आणि त्यांच्यासोबत 2 पिस्तूल होते। त्यांच्यावर पिस्तूल उगारून त्यांनी ह्या दुकानातील जवळजवळ अंदाजे 240 ग्रॅम म्हणजे 24 तोळे सोनं आणि 55,000 रुपये कॅश इतकं आत्तापर्यंतच्या माहितीमध्ये आलेली जी रक्कम आणि सोनं आहे ते एवढं घेऊन गेलेले आहे। ते घेऊन जात असताना काही नागरिकांनी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी पिस्तूल उगारल्यामुळे लोकांना त्यांना पकडता आलेलं नाही आहे। आम्ही सर्व आमच्या यावल पोलीस स्टेशन त्याच पद्धतीने लोकल क्राईम ब्रांचचे अधिकारी यांच्यासह या ठिकाणी या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि यामध्ये अधिक तपास चालू आहे। निश्चितच लवकरात लवकर आम्ही आरोपी पकडण्याचा प्रयत्न करत आहोत। सर, कालही एक प्रकार घडला साधू रस्त्यावर इथून तिकडं मिरची पूट टाकून एका जणांना लुटण्याचा प्रयत्न केला। वारंवार ह्या दिवसाच्या घटना होत्या, ही दुसरी घटना आहे। येस, बरोबर आहे। काल एक जमीन चोरीची घटना या ठिकाणी घडली होती आणि आज दुसरी झाली आहे। निश्चितपणे यांना आम्ही गांभीर्याने घेऊन यापुढे या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले जी असणं गरजेचं आहे त्या दृष्टीने यावलवर विशेष लक्ष देऊन या ठिकाणी या घटना टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधक घेऊन झाले आहेत। सर, आजच्या दिवशी हे जे एका पल्सरवर 4 लोक जे पळालेले आहेत त्यांच्या मागावर काही की पथक रवाना आपण केलेले आहे, त्या दृष्टिकोनातून काही आपले लोक त्यांच्या मागावर आहेत किंवा काय कसं? जिल्ह्याभरामध्ये 1:15 घटनेची माहिती मिळताच तात्काळ जिल्ह्याभरात नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्व पोलीस स्टेशनच्या किमान 2-2 ठिकाणी नाकाबंदी आत्ताही चालूच आहे, परंतु आम्हाला अजून या आरोपींना पकडण्यात यश नाही आलेलं आहे। एक याचा 4 पैकी 1 आरोपी हा शेवटी त्या गाडीवरनं पडला होता आणि पायी धावत गेलेला आहे। त्याचाही जो एकूण ट्रेल आहे तो काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तो नदीपात्रापर्यंत गेला असण्याची शक्यता आहे आणि इतर जे काही पुरावे आहेत, इतर ज्या काही माहिती यातून उपलब्ध होईल त्या अनुषंगाने पुढील यापुढील तपास पोलीस करतील आणि हा गुन्हा लवकरात लवकर कसा डिटेक्ट करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील। या बातमीत इथेच थांबूयात। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।